हरिओम श्रीराम मुंबत्न्य। माझं नाव अशोक शिव नार्वेकर, दोडामार्ग उपासना केंद्र। मी 1999 पासून बापू परिवारात आहे। आता माझ्या एका मुलीचा मी इथं अनुभव सांगतो आहे। तर ती जम्मू काश्मीरला असताना तिने सांगितलं की तुम्ही या इकडे सगळेजणं, आपण इकडे जर थोडं काही 1-2-3 ठिकाणी जाऊन फिरून येऊया। ठीक आहे म्हटलं, वैष्णोदेवी वगैरे काश्मीर वगैरे बघूया, ठीक आहे म्हटलं। म्हणून आम्ही जवळजवळ 10-11 वर्षापूर्वी ह्याला जायचं ठरवलं। माझा मामेभाऊ नारायण शिव म्हापसेकर, त्याची फॅमिली, त्याचे मित्र, हे सगळे मिळून 7-8 जण जम्मू काश्मीरला निघालो। आणि जम्मूला आम्ही त्या दिवशी पोचलो आणि दुसऱ्या दिवशी काश्मीरला जायचं होतं। म्हणून माझ्या मुलीने एक ट्रॅव्हलर केली आणि आम्ही सगळेजण त्याच्यात बसलो आणि काश्मीरला जायला निघालो। जवळजवळ 5-8-9 तास झाले आणि आम्ही नंतर मग रात्री एका रामनल्ली म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी मुक्काम केलं रात्री। दुसऱ्या दिवशी आम्ही उठून नंतर मग काश्मीरला जायला निघालो। काहीतरी 15-20 किलोमीटर आम्ही पुढे गेलो आणि काश्मीरवरून जम्मूला येताना एका ट्रॅव्हलरने आमच्या गाडीला धडक दिली आणि धडक देऊन मी आणि मुलगी पुढेच बसलो होतो आणि बाकीची सगळेजणं मागे बसली होती। तर त्या धडक दिल्यामुळे त्याचा आरसा जो होता पुढचा, त्या आरशाला धडक बसल्यामुळे बारीक काचेचे तुकडे झाले आणि ते तुकडे माझ्या मुलीच्या डोळ्याला सभोवती असे बसले आणि बारीक एखादा कुसळ का ह्याच्यात निघालं, डोळ्यात पडलं। पण नंतर मग लगेच गाडी थांबवली, बघितलं तर रक्त स्राव वगैरे होत होता। आम्ही बापूंचं नामस्मरणही चालू होतं, उदी लावली होती आणि थोड्या वेळाने नंतर मग आम्ही याला गेलो काश्मीरला आणि तिकडच्या त्या डॉक्टरनं दाखवलं आणि त्यांनी सांगितलं बाकी काही झालेलं नाही, पण हा जो धक्का बसला आहे तो जबरदस्त धक्का होता, त्याच्यातून मोठ्या शितापीनं तुमची मुलगी वाचली असं त्यांनी सांगितलं। तर आम्ही म्हटलं ही आमच्या सद्गुरूंची बापूंचीच कृपा आहे, म्हणून ती मुलगी याच्यातून वाचली, नाहीतर आमच्या मुलीचा डोळा गेला असता। मग त्यांनी ते कुसळ काढलं, औषधं दिली आणि आम्ही नंतर हॉस्टेलमध्ये वगैरे राहिलो आणि 2-3 दिवस तिथंच राहिलो आम्ही। नंतर मग आम्ही कुठं पहलगाम आणखी कुठंतरी अशी म्हणजे थंड हवेची जी काय काय बर्फ वगैरे त्या ठिकाणी फिरायला गेलो। तर फिरून वगैरे सगळं आलो आम्ही आणि ते कपडे देतात याचे रेनकोट वगैरे फिरण्यासाठी, तर त्यांचेच रेनकोट आम्ही भाड्याने घेतले होते। तर ज्या दुकानातून आम्ही भाड्याने घेतले त्या दुकानात आम्ही ते पुन्हा त्यांचे रिटर्न केले, चहा पाणी वगैरे घेतला आणि आम्ही परतीच्या प्रवासाला यायला निघालो। नंतर मग 7-8 किलोमीटर पुढे आलो आणि नंतर माझ्या मुलीच्या लक्षात आलं की अरे रे आपला मोबाईल त्या रेनकोटमध्ये राहिला, आता काय करू, आता जर गेला तर काय करूया। आम्ही बापूंचा धावा घेतला, बापूंचं नामस्मरण चालू ठेवलं आणि माझ्या मुलाने माझ्या मामेभावाने नारायण शिव म्हापसेकरने रिंग केल्याबरोबर रिंगचा आवाज आला, म्हणजे कोणी मोबाईल नेला नाही एवढं कळलं। मग लगेच आम्ही तिकडून ती त्यांची ती कार होती ती कार घेतली आणि तिकडे गेलो आणि ते त्याला सांगितलं दरवाजा उघड बाबा, धरून दुकान तुझं आमची वस्तू राहिली आहे। मग त्यांनी ते शटर उघडलं आणि त्याच्यातून बघितलं तर त्या रेनकोटमध्ये तिचा मोबाईल होता। ही खरोखर बापूंचीच कृपा होती, नाहीतर एवढे लोक येतात जातात आणि त्यानेसुद्धा मोबाईल दिलाच नसता तर काय झालं असतं। पण बापूंच्या कृपेमुळे आम्ही याच्यातून पूर्णपणे अगदी वाचलो आणि सुखरूप आम्ही घरी आलो। हरिओम श्रीराम।